महाराष्ट्र उद्योगामध्ये क्रमांक एक वर होता, क्रमांक एक वर पुन्हा आम्ही त्याला आणतो आहोत आणि भविष्यात देखील तो क्रमांक एक वरच राहील। निश्चितपणे तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही। तर बघा, निश्चित नेणार, निश्चित नेणार। आणि ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे, गुजरात काय पाकिस्तान थोडी आहे, आमचा भाऊच आहे, लहान भाऊ, एकत्रच होते, एकाच दिवशी 2 वेगळे राज्य झालो, पण शेवटी हेल्दी कॉम्पिटिशन आहे। आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे, आम्हाला कर्नाटकच्या पुढे जायचं, आम्हाला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे। महाराष्ट्र नंबर 1च राहिला पाहिजे, तो नंबर 2 होऊ शकत नाही, आम्ही करून टाकतो। उद्योगामध्ये महाराष्ट्राला आम्ही नंबर 1 वर आणू। आताचं जे क्वार्टर संपतंय, या क्वार्टरमध्ये आमचा विश्वास आहे की पुन्हा एकदा FDI मध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर येईल। इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे, तुम्ही जर सोशल मीडियावर माझ्या टाइमलाईनला जाऊन बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की दर एक दिवस आठ इन्व्हेस्टर येतो, तो भेटतोय, तो MOU करतोय, इन्व्हेस्टमेंट चालू आहे, त्यांना जमिनी आपण दिलेल्या आहेत। आणि एवढंच नाही तर आपण बघितलं असेल तर आपण FDI मध्ये 4थ्या 5व्या नंबरवर फेकलो गेलो होतो, मागच्या क्वार्टरला आपण 1 नंबरवर आलो आहोत आणि वर्ष संपता संपता पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आपण राहू। आणि पुढच्या वर्षीपासून मी दाव्याने सांगतो की आपण पहिल्याच क्रमांकावर राहू, कारण गेल्या 5 वर्षात आपण माझ्या काळात बघितलं असेल तर 4 वर्ष आपण पहिल्या क्रमांकावर आहोत आणि त्यातले 3 वर्ष असे आहेत की ज्यामध्ये आपल्या नंतरचे 4 राज्य देखील आपल्या मागे आहेत एकत्रितपणे। त्यामुळे महाराष्ट्र एक मॅग्नेट आहे, हे इथे फक्त गुड गव्हर्नन्स द्यावा लागतो। आणि ही जी वसुली, ही जी एक प्रवृत्ती मागच्या काळात आपण बघितली, एवढी प्रवृत्ती थांबवली की महाराष्ट्रात काही करावं लागत नाही, ऑटोमॅटिक महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येत असतात। त्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येते आहे।